जिंतुरात 3 तलाक, पतीसह सासरच्या मंडळीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर शहरातील 25 वर्षीय इशरत बेगम शेख अहमद हिचा विवाह पूर्णा येथील शेख अहमद शेख अफसर यांच्यासोबत 2015 साली झाला होता. लग्नाच्या 3 वर्षानंतर पतीला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती शेख अहमदसह घरातील सर्वांनी इशरतला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केले होते. काही दिवसानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी सासू यांच्या समक्ष पती आणि सासऱ्याला 5 लाख रुपये हॉटेल व्यावसायिकाकरता दिले आहेत. तरीही इशरतला सासरच्या लोकांनी त्रास देणं सुरू ठेवलं आणि इशरतला विचारात न घेता पती अहमदनं दुसरं लग्न केलं. सदरील बाब समजल्यानंतर विवाहिता आपल्या आईसह पूर्णा येथे गेली असता पतीने विवाहितेस बेकायदेशीररित्या 3 तलाक दिला आणि इशरतचे दोन्ही हात उकळत्या गरम पाण्यात टाकले. मेरे शोहर सास ननंद देवर ने सबने मिलके मारहाण करे मेरे को और कैसे तलाक नहीं देती करके हाथ जलाए मेरे शोहर ने और मेरे पूर्णा पुलिस स्टेशन में ले गए. पूर्णा पुलिस स्टेशन के सर ने हम गाली गलौज करे राठौड़ सर ने और बोले तू जो अच्छा नागरिक नहीं तीज गलती है और वहाँ से हम आपको हकाल दिए. हम यहाँ जिंतूर पुलिस स्टेशन में आके गुनाह दाखिल करे. जो मेरा क्या काम है यहाँ आने का, इसको हमने तलाक दे दिए और लेके चल जाओ मारा मुकुटी करे उसको. सब देवरों ने, नंदों ने, सास ने, ससरे ने, शोहर ने, पूरों ने तो मुँह बोले देखो यहाँ से मार देंगे हम, लेकिन यहाँ से मार देंगे तो हमने बोले ऐसा ऐसा क्यों तो हमने बोले कुछ नहीं बोले भूत का मार साए तो उन्होंने बोले कि हम ठहर पुलिस वाले को बुलाते तो पुलिस वाले को उन्होंने बुलाया फिर वहाँ लेके गए पुलिस थाने में. तो वो पीए ने भी हमारे गाली गलौज करा बोला वो अच्छे लोग है तुम ही बहुत बुरे हैं तुम्हारी तकरार हम नहीं लिखते. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज.